या घराण्याची सून म्हणून शोभाल असे गुण पदरात पडू द्या असा आशीर्वाद घ्या इकडून. तुझ्यासारखी सात्विकता शालीनता माझ्याही अंगात येऊ दे असा आशीर्वाद घ्या. आई तुझ्यासारखी शालीनता सात्विकता सदैव माझ्या अंगी टिकून राहो असा आशीर्वाद दे. सगळ्या संकटांना सामोरे जाण्यासाठी आणि माजलेल्या महिषासुरांचा नायनाट करण्यासाठी तुझ्यासारखीच दुर्गा होण्याची शक्ती. हे तुम्ही आम्हास ते सुनवताय? नाही सासूबाई, मी फक्त प्रार्थना केली तुम्ही सांगितल्याप्रमाणे. वत्सला, नव्या सुनबाईंना त्यांची खोली दाखवा. छान नटवा, सजवा, दागिन्यांनी मडवून तयार करा. गावातल्या बायका यासनी बघायला येणार आहेत. विखे पाटलांची सून होणं म्हणजे केवढी मोठी जबाबदारी असते हे जरा ह्यांना बी कळू द्या. घराण्याची इब्रत जपणं पुस्तकं वाचून शिकता येत नाही, ते रक्तातच असावं लागते. निघा. चार बुक शिकली म्हणजे माणसं हुशार होत्यात, पर बोला चालायची रीत इसरतात ना, तेच खरंय. बरं झालं, मी नेहमी नापासच होते. आगाऊपणा बंद करा, मुस्काट फोडून नाहीतर. माझ्यावर कशाला चिडतेस? आऊसाहेबांनी नेहमी तुला धाकतच ठेवलं, आता तुला बी मिळाली आहे ना कोणतरी धाक दाखवायला, तर तिच्यावर दाखव, माझ्यावर नको. आणि हो आई, जरा सांभाळूनच हा, वत्सला वहिनी आधीपासूनच गाय आहे, पण ही लई चॅप्टर वाटते मला. वेळीच वेसण घातली पाहिजे आणि तेही चांगली चावळून. हा घाई गडबडीत का होईना, पण सगळी अगदी अरेंजमेंट व्यवस्थित केली होती ना त्यांनी, म्हणजे पाहुण्यांचं आगत्य, त्यांचा पाहुणचार, आपली सगळी व्यवस्था, सगळं कसं अगदी व्यवस्थित मॅनेज झालं होतं. नाही आहेर आहेर काय दिला बाई, ए आपल्याला काय काय प्रेझेंट दिली आपण बघूया ना. ए अशु, ये ना इकडे, आपण पटकन बघूया काय काय दिले ते. ये ये लवकर अत्या, प्लीज.
तिथे ताईचं आयुष्य पणाला लागलंय आणि इथे काय गिफ्ट मिळालंय हे उघडून बघण्यात तुला जास्त आनंद आहे? हे जर का माझ्या हातात असतं ना तर सगळं त्यांच्या तोंडावर फेकून आले असते मी. त्यांनी काय झालं असतं? देवची या लग्नाच्या कचाट्यातून सुटका झाली असती का पाटलांचा माज उतरला असता? अगं विखे पाटील आहेत ते, आपण त्यांचं काहीही वाकडं करू शकत नाही. दादा अरे आपण आपली मुलगी त्यांच्या पदरात घातलीय, त्यांना नावं ठेवून कसं चालेल? अरे परिस्थितीला दोष देण्यापेक्षा आलेली परिस्थिती स्वीकारण्याशिवाय आपल्याकडे दुसरं गत्यंतरच नाहीये. ए सुधा, सुधा हे तुला सगळं इतकं सोपं वाटतं? हे लग्न आपल्या देवच्या राजीखुशीनं नाही झालंय, तिच्या इच्छेविरुद्ध झालंय. नाही पण या सगळ्यात मी एक बाप म्हणून खूप नालायक ठरलो. नाही आणि हे मी नाही विसरू शकत, कधी नाही विसरू शकत. हा फोटोग्राफर आणि व्हिडिओ वाला त्याचे 40 झालेत, 20 देऊन टाकूया का? ए चिकट, नावा प्रमाणे वागू नको, झाले त्याच्यापेक्षा जास्त दे. बर, संग्रामरावांच्या लग्नाच्या आनंदा खातर वाट. 40,101 द्या. अरे चल हे बघा कोल्ड ड्रिंक वाला त्याचे 30 द्या. यो मांडव वाला एक 28 द्या. आता या सर्जेराव कसला विचार करता? विखे पाटलांच्या लेखी सुनाने कधी नजर वर करून पाहिलं नाही, पण ही वया आल्यापासून विचित्र वागणं नाही म्हणजे घरच्या पाण्याला वेगळं वळण लागू नये. सर्जेराव त्याची चिंता नका करू, हे आम्ही असलं काय बी होऊ देणार नाही. शेतातलं तण किती उपटायचं आणि केव्हा जाळायचं हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे. खर तर बायकोला आवर घालायचं काम नवऱ्याच असत, ते त्यांनी केलं तर ठीक, नाही तर आपण हव. एक ध्यानात घ्या, आपल्या घराच्या भिंती इतक्या बी तकलदून आहे, कोणाच्या वंगाळ बडबडण्यानं त्या कोल मडून पडत्याल. काय औ साहेब, बाहेर काही बायका आल्यात तुम्हाला भेटाय. चल नमस्कार आऊसाहेब. नमस्कार नमस्कार. अभिनंदन आऊसाहेब. कुठे आहेत तुमच्या सुनबाई? आहेत की? या 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 या. या या या. या आमच्या धाकल्या सुनबाई देवी आणि संग्रामराव विखे पाटील. चांगल्या शिकलेल्या दिसत्या तुमच्या सुनबाई. नक्षत्रासारखी आहे हो सुनबाई. काय नाव काय म्हणालात माहेरच? केळकर. काय केळकर म्हणजे? सुनबाई मान खाली. हा अवं त्या तुम्हाला बघायला आल्यात, तुम्हाला काय गरज आहे त्यांच्याकडे बघायची? आऊसाहेब हार लय भारीतलाय. समजे दागिने आम्हीच केले आहेत.
आता इतके पाटलांची धाकली सून म्हटल्यावर एवढं तर आम्ही करणारच. समजा तुम्हीच केलं, माहेरून काय आणलं? आणले ना व ते डिग्री की काय म्हणतात ते, हा आणि 4-5 बुकांची अक्कल. हा म्हणतात ना शिक्षण हाच माणसाचा खरा दागिना आहे. अव बाप मास्तर आहे ना व, त्यानं लई अक्कल शिकून पाठवले बघा. नशीब पुस्तकांची रद्दी गळ्यात बांधून पाठवली नाही ती. सासूबाई ज्याच्या जवळ जे असत तो तेच देत. तुम्ही दागिने दिलेत, माझ्या आई बाबांनी मला बुद्धी दिली. अग बाया 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 किती चुरू चुरू बोलते ही. आऊ साहेब जास्त आगाव दिसतय तुमची चूर. आता चावरा हो नाही तर उद्या तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटल्याशिवाय राहणार नाही हो. चला निघूया. आमच्या संग्रामरावांचं काय खरं दिसत नाही. संग्रामरावांच्या माये खतर आज तुम्हाला सोडून देतोय. हे घर आणि इथली रीत समजून घ्यायला तुम्हाला आजची रात देतोय. बापानं बुद्धी दिली आहे ना, तिचा वापर करा आणि समज शिकून घ्या. नाहीतर आम्हाला आमच्या पद्धतीने शिकवावं लागेल. लावण्या तुम्ही अभ्यासाला जा आणि वत्सला तुम्ही जेवणाचं बघा जरा. आऊ नागरावराव किती का घाई घाई ना कुठं निघाला? कुठं म्हणजे लग्न झालेल्या बायकोला भेटाया. जिच्यासाठी एवढं केलं ते लगीन झालंच की तर म्हटलं जरा डोळे भरून बघून घेतलं की त्यांना. नाही म्हणजे आज नाही बघायचं का? देव बामणांच्या साक्षीनं 7 फेरे घेतलीत की आणि त्या गळ्यात मंगळसूत्र पण घातलंय की. गंगरामराव सत्यनारायणची पूजा झाल्या बिगर बायकोला भेटता यायचं नाही. आता हे काय नवीन? सकाळ धरणं तर देवांची पूजा चालू आहे की. बायको घरात आल्यापासून तिचं लईच वारं लागलेलं दिसते तुम्हास. आई साहेब आपण उद्या बोलू बर. संग्रामराव आतापर्यंत लई ऐकून घेतलं, आता नाही ऐकून घेणार. आता आम्ही सांगतो तसं वागायचं. उका आम्हाला आमची तलवार उपसाया लावू नका. चला नादी लागू नका. अहो पण आज नका ना जाऊ. उगा आमची वाट अडवायची नाही, सांगून ठेवतोय. हे बघा आज लग्न समारंभ झालाय ना, निदान आज तरी घरी थांबा की. लगीन झालंय त्या संग्रामरावच, त्याच्याशी माझा काय संबंध? नका ना, नका ना जाऊ. तुम्हाला माझी शपथ. शपथ एवढीच जर मारायची हौस आहे ना तुला तर जमार तिकडे.
आरामराव इथं काय करते? आज जायला घाबरत आहे का भैया? उगा आगे तेल वतू नकोस हा, आऊसाहेबांची आज्ञा आहे, आज त्यांच्याकडे बघायचं पण नाही म्हणून लई तगमग होत असेल ना, समजू शकतो आम्ही, पण तुम्हाला एक गुपित सांगतो ते कायम लक्षात ठेवायचं. काय? बायको बिगर आपली किती तगमग होतीये हे तिला अजिबात कळत कामा नये, कारण जर तिला कळलं आणि तिने पाणी जोखलं तर त्याच पाण्यात आपल्याला बुडवून मारतीये. बायकोला धाकात ठेवून संसार करायचा मगच संसार सुखाचा होतोय आमच्या वाणी. लक्षात ठेवायचं. ये गण्या इकडे. आता एक काम करा, हे जाऊन तुमच्या धाकल्या वहिनीला द्या, सांगा त्यांच्यासाठीच आहे खास आमच्याकडून. खर तर आम्ही जाणार होतो पण जाऊ द्या. गाय बरं दादाराव. ये काय रे, आम्ही एवढं प्रेमानं आणलं होतं आणि तू? दादाराव चुकी झाली, माफ करा. संग्राम, संग्राम. दादाराव माफ करा. का मारतोस तू त्याला? दादाला माफ करा, परत काय करणार? चुकून झालं. सगळं तुझ्यामुळे झालं, जित्ता नाही मी सोडणार तुला. देव्यानी हे बघा, यात आमची काही चूक नाहीये. आम्ही एवढं प्रेमानं तुमच्यासाठी ताजमहल आणला होता आणि यांना तू पाडला, मग आम्हाला राग नाही येणार का म्हणून हाणला त्याला? अहो हे सगळं आम्ही तुमच्यासाठीच केलं की तुमच्यासाठी आम्ही जीव पण देऊ शकतो, आणि असली फालतूगिरी कोणी केली तर त्याचा जीव पण घेऊ शकतो आम्ही. तुमच्यासाठी काय पण, तुमच्या बाबतीत असा हलगर्जीपणा केला म्हणून शिक्षा दिली आम्ही त्याला. कोण आहेस तू शिक्षा देणारा? स्वतःला देव समजतोस? तू तर माणूसही नाहीयेस, राक्षस आहेस तू, राक्षस. दुसऱ्यांची जीवाची काहीच चिंता नाही आहे तुला. भर मांडवात माझा साखरपुडा मोडलास, बिचारा तर नबीतला मारलंस, असं ठरलेलं लग्न मोडलंस, ह्या सगळ्याची शिक्षा द्यायची मी तुला. तो माणूस गरीब होता म्हणून तू त्याला मारहाण केलीस, पण एक लक्षात ठेव, देव सगळं बघतोय, ह्या सगळ्याची शिक्षा तुला भोगावी लागणार. खूप माज आहे ना तुला तुझ्या ताकदीचा, तुझा हाच माज भोवणार आहे तू.
याद रख। मराठी मनावर राज्य करणाऱ्या स्टार प्रभा वाहिनीवरचे व्हिडिओज तुम्ही पुन्हा पाहू शकता। त्यासाठी सबस्क्राइब करा स्टार प्रभा यूट्यूब चॅनलला।